राज्यात भुजबळ विरुद्ध जरांगे हा पेटलेला वाद काही केल्या थांबताना दिसत नाही आहे. सर्वांनी प्रयत्न केले पण दोघेही गप्प होत नाहीत. एकमेकांविरोधात टीका टिप्पणी ही सुरूच आहे. आता पुन्हा एकदा जरांगेंनी भुजबळांचा एकेरी भाषेत उल्लेख करत एक चॅलेंज दिल्याची आठवण करून दिली. जरांगे काय म्हणाले ऐका. आता बघ, हिंमतीच आलं येडपट आणि आपल्या धंद्याच्यात भांडणं लावून द्यायला लागले. ते मग काही सांगत आहे. आता धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही आपल्यामुळे. मी खरं सांगतो, इथं भाषण नाही करीत या गावात, तुम्हाला चांगला माहिती आहे. त्यांच्या आरक्षणाला धक्काच नाही लागत, वजारी बांधवाच्या सुद्धा लागत नाही. तरी तो तिकडून सांगतो नाही नाही आपल्या आरक्षणाला धक्का लागतो, कारण याच्या मागं कोणीच नाही ना. पण त्यांना घेते, त्यांच्या लक्षात येणार नाही. आपण विनाकारण आपल्या आरक्षणात धक्काच लागत नाही तर मराठ्यांना विरोध करायची काही गरजच नाही. सामान्य धनगर बांधव, सामान्य वंजारी बांधव आणि सामान्य ओबीसी हे मराठ्याच्या विरोधात नाही. त्याला आत्ताही वाटत, त्याला आत्ताही वाटत, त्याला वाटत मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्यात ना तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे. आत्ता पण वाटत त्याला. हे उगच आपल्यात येतंय आणि दुसरं सांगतंय, कारण हे वेळ राजकारणी माणूस आणि राजकारणी कसे असते, त्यांचा स्वार्थ ठेवून फायदा बघून तो काम करीत असतो. त्याचा राजकीय फायदा उचलायला लागलाय तो त्यांना जमा करून, त्यांना जमा करतो, कार्यक्रम घेतो. गोरगरिबाच्या लक्षात येत नाही नेमकं काय, लक्षात येत नाही त्यांच्या की नेमकं कसं आहे. तो सांगतो आपल्या आरक्षणाला धक्का लागतो, त्यांच्या आरक्षणाला आपल्यामुळे धक्काच लागत नाही, कारण पूर्वीच आपण ओबीसी आरक्षणात. तो सांगतो हे बिचारे जातात आणि तो काय करायला लागलाय. आता ओबीसी बांधवाच्या आता देण्यात यायला लागलं, तो काय करायला लागलाय. तो काय करतो, त्याच्यावर झाल्यातले मोठे केशी. तो तिकडे जातो म्हणतो माझ्या मग लोक येते, एक 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 केस काढून घ्यायला लागलाय आणि त्याचं वजन निर्माण करायला लागलाय. घेणं नाही देणं नाही, कारण तो राजकारणी माणूस त्याचाच फायदा बघणार. त्याला जर ओबीसीची गरज असती तर त्याला मी एक चॅलेंज देतो. तू जर ओबीसीचा नेता आहे ना, धनगर बांधवाच्या आरक्षणाची मागणी आहे त्याच्यावर तू भूमिका स्पष्ट कर. आतापर्यंत केली नाही त्यांनी, 4 महिने झाले. आतापर्यंत मग तू जर गोरगरिबांच्या पाठीशी तर ओबीसी बांधवाचे, धनगर बांधवांची जी आरक्षणाची मागणी त्याबद्दल सांग ना. मी जाहीर सांगितलं चौंडीला जाऊन, धनगर बांधवाला आरक्षण मिळायला पाहिजे, त्यांच्या पाठीशी मराठा आहे. तू सांग त्याचं तसं नाही, त्याला तिकडचे मुंबईकडचे हे पाहिजेत, इकडचे हे पाहिजेत आणि स्वतःच साधून घ्यायचं. भूमिका तो स्पष्ट करत नाही, अजिबात नाही. त्याच्यामुळे तो राजकारणी माणूस आहे. ओबीसी बांधवांना माझी साष्ट पिंपळगावमधून विनंती आहे, आपण मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून राज्यभर जर ऐकत असाल तर तुम्हाला माझी विनंती, त्याचं ऐकू नका. तो राजकारणी माणूस आहे, तुमचे आणि आमचे प्रेमाचे संबंध आहे, त्याचं ऐकून आपल्यात नाराजी नको व्हायला. तर मनोज जोरांगेंनी भुजबळांना धनगर आरक्षणाबाबत भूमिका घ्या असं चॅलेंज दिल्याचा उल्लेख केला आणि भुजबळांनी ते पूर्ण केलं नाही असंही ते म्हणाले. त्यामुळे मराठा समाजाचं नेतृत्व करणारे जरांगे आणि ओबीसींचं नेतृत्व करणारे भुजबळ हे एकमेकांच्या समाजाचा विरोध करत नसले तरी एकमेकांवर मात्र ते चांगलेच तोंडसुख घेताना दिसत आहेत. या दोघांचा वाद आणि एकेरी उल्लेख याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा.